मुंबईला लुटणाऱ्यांना विरोध करणारच असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलंय. धारावी पुनर्विकासात स्थानिकांना 500 स्क्वेअर फुटांचं घर द्या, तर आदित्य ठाकरेंकडून नक्कल करत मुख्यमंत्र्यांवर टीकाही करण्यात आली. आपला विरोध कुठच्याही एका व्यक्तीला नाही, आपला विरोध ना अदानीना आहे ना अदानी समूहाला, नाही कोणालाही एका व्यक्तीबद्दल आहे. आपला विरोध त्या व्यक्तीबद्दल आहे जो व्यक्ती मुंबईला लुटायला निघालेला आहे, जे लोक मुंबईला विकायला निघालेले आहेत, आपण त्यांना विरोध करणार म्हणजे करणारच. काल परवाकडे मला कोणीतरी सांगत होत, मिंदी अदानीच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या घशात, हे असं सगळं वातावरण बनत चाललेलं आहे. नोव्हेंबर मध्ये ज्या मिनिटाला निवडणुका लागतील, आपलं सरकार बसेल, आपला मुख्यमंत्री बसेल, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर धारावीकरांना आज मी इथे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की 300 स्क्वेअर फूट नाही तर 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे. पहिलं 15 लाखापासून ज्यांनी सुरुवात केली होती, आता 1500 बद्दल बोलत आहेत, ते 1500 महिलांना देण्याचे आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, आमदारांना 50 खोके आणि महिलांना 1500, काय आहे का ताळमेळ? काही नाही. पण 15 लाखापासून सुरुवात केली होती 2014 मध्ये, 2024 मध्ये 1500 बद्दल बोलायला लागलेले आहेत. बरं, आता काय सांगतात, आमचं सरकार पुन्हा आणून द्या आणि म्हणून मग आम्ही वाढीव देऊ. चला, हिंमत असेल तर आत्तापासून वाढीव द्यायला सुरुवात करा. आमचं सरकारला आम्ही देणार म्हणजे देणारच आहे.